निलंबनानंतर नाशिकमधल्या महिला एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. नाशिकमधल्या एका महिला एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न. लहान बहिणीच्या प्रसंगवधानाने तिचा जीव वाचला. महिला कर्मचाऱ्याकडून सुसाईड नोटमध्ये निलंबनाचा उल्लेख करण्यात आला. 5 मजली इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न ही महिला करत होती. एसटीमध्ये वाहक पदावर संबंधित महिला कार्यरत आहे. निलंबनानंतर नाशिकमधल्या महिला एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला. 5 दिवसापासून आमचा संप सुरू आहे. त्याच्यामध्ये मीही सहभागी होती, पण आज दुपारी मला निलंबनाची कारवाई माझ्यावर करण्यात आली. डेपोतून पोलीस स्टेशनला आम्ही गेलो, तिथे 2-3 तास थांबून आम्हाला तिथे त्यांनी पत्र दिलं पोलीसवाल्यांनी. आणि मग मी घरी येताना मला टेन्शन आलं, 3 महिने जर मी निलंबित राहिली, माझं कुटुंब माझ्यावर डिपेंड आहे, माझी बहीण, एक तर मला आई वडील नाहीत, मला दुसऱ्यांचं आपली इकॉनॉमिकली दुसरा सोर्स नाही माझ्याकडं, त्यातल्या त्यात माझ्या बहिणीची जिम्मेदारी माझ्यावर आहे, 3 महिने मी काय करायचं, त्याच्यामुळं मला टेन्शन आलं, मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.